विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। हँड ग्रेनेड बॉम्ब सापडल्याने खळबळ। जत तालुक्यातील कुडनोर येथील घटना, तालुक्यात खळबळ। याच गावात बॉम्ब सापडल्याची ही दुसरी घटना। घटनास्थळी जत पोलीस तात्काळ दाखल, बॉम्बशोधक पथकास पाचार। जत तालुक्यातील डफळापूर पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडनूर गावामध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ माजली आहे। गावातील मराठी शाळेत हा बॉम्ब सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच प्रथम त्यांनी ही माहिती गावचे पोलीस पाटील यांना दिली। त्यांनी तातडीने जत पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक पथकास पाचारण केले। बॉम्बशोधक पथक व श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बॉम्ब ताब्यात घेतला आहे। तसेच या घटनेचा अधिक तपासही सुरू केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कुडनूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या इयत्ता 6वीचा वर्ग येथील सदाशिव वणवाणे यांच्या कौलारू घरात भरवण्यात आला आहे। आज शनिवार असल्याने सकाळच्या सत्रात शाळा भरली होती। शाळा सुटल्यावर काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांच्याकडील बॉल आतल्या खोलीत पडल्याने तो आणण्यासाठी काही मुले गेली असता त्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली। मात्र मुलांना याबाबतची कोणतीच कल्पना नव्हती। त्यानंतर उपस्थित काही मंडळींच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना माहिती दिली व ही बाब गावचे पोलीस पाटील यांच्या कानावर घातली। तदनंतर सदरची घटना जत पोलिसात कळवण्यात आली। घटनास्थळी जतचे DYSP रत्नाकर नवले, जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामघरे, त्यांचा पोलीस फौज फाटा, श्वान पथक, बॉम्ब विरोधी पथक दाखल झाले। यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी झाली होती। हा बॉम्ब कोणी व कुठून आणला याचा तपास सुरू केला आहे। हा बॉम्ब जिवंत असल्याचे सांगण्यात येत असून त्यावर अरबी अक्षरात माहिती मिळत आहे। यावेळी लिओ श्वान चौकशीसाठी कुडनूर येथे दाखल होते। कुडनूर गावात यापूर्वी म्हणजे 5 वर्षांपूर्वी एकदा असाच हँड ग्रेनेड सापडला होता। या गावात मोठ्या प्रमाणात सैन्य दलात लोक आहेत, त्यामुळे तेथून कोणी हा बॉम्ब आणला का याची तपासणी करण्यात येत आहे। पनमाने म्हणून कुटुंबाचं एक जुनं घर आहे, बऱ्याच वर्षापासून ते तिथे राहत नाहीत। त्या घरात एका रूममध्ये, एक रूमच्या वरांड्यामध्ये, एका वरांड्यामध्ये तर शाळेची पण रूम, शाळा पण भरायची। त्यापैकी एका रूममध्ये म्हणजे बंद रूममध्ये श्री हनुमाने यांच्या एक हँड ग्रेनेड सापडलेला आहे। BDDS सांगलीच्या टीमनं पूर्ण एरिया सर्च केलेला आहे, ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचं जे डिस्पोजलची जी सिक्युअर प्रोसिजर आहे त्याप्रमाणे ते करण्यात येईल। याचा शोध पोलीस घेत आहेत की ॲक्च्युली ते कुठून आलं आणि काय झालं। बट बऱ्याच वेळा ते असं चालवलं जातं आहे की ते शाळेत सापडलं, ते शाळेत नाही आहे। शाळेचं बांधकाम चालू असल्यामुळं त्या 4 रूमपैकी एक रूम शाळा वापरत होती। ते शाळा नाही, एक जुनं घर आहे, बंद घर आहे, ते घर वापरामध्ये नव्हतं, अशा घरामध्ये ते सापडलेलं आहे। सर, त्यावरती जो अरबी भाषेतला मजकूर आहे त्या संदर्भात काय सांग? तपास चालू आहे, मजकूर भाषा वगैरे या सर्व गोष्टी तपासाचा भाग आहे। तो निकामी होणार की पुढं जे प्रोसिजर आहे, जो प्रोटोकॉल आहे सिक्युरिटीचा, त्याप्रमाणे ते करण्यात येईल। जॉकेश अदाटे, जत।